तर नमस्कार मित्रांनो तर व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असा आहे की काढायचाच नव्हता टाकला होता माझ्या चॅनलला तरी पण म्हणलं ह्या चॅनलला बऱ्याच जणांनी माहीत नसतंय की आपल्या पुनमताईचं तुमच्या आजोबा आत्ता एका एक दोन तास झालं देवाघरी गेलेत अजून काय त्यांची माझी अशी धन काय मातीत दिलेली नाही पूनमचा भाऊ पुण्यावरून यायला लागलेला आहे मग ते थांबवलं आहे थोड्या वेळ सध्या मी आता आलो आहे पनमच्या गावात घरी पण तिथं जास्त काल असल्यामुळं मी जरा साईडला आलो आहे आउट साईडला जरा थोडं घरापासून एक लांब आलो आहे कडेला का इथं तर खरंच दादा चांगलं होतं मनानं लय साफ होतं मला एवढंच सांगायचं आहे की हे माझं जे लग्न जे पुनमचा माझा जी जोडा म्हणते ती आमच्या दोघाची जोडा जे आज इथपर्यंत चालला आहे सगळा सुखी संसार चालला आहे हे केवळ पूनमच्या आजोबामुळं चालला आहे कारण आमचं लग्न मोडलेलं त्या दहा नंतर जुळवलं की सगळे म्हणायचे त्या परिस्थिती आमची पण गरीब होती मग म्हणायची त्यांच्या घरची पण ही पूनमचं आमचं वडील दारो पेत असल्यामुळं आजोबा वयस्कर चांगलं होतं सभावणं हे चांगलं होतं ते पण आमचं वडील आरोप असल्यामुळं नाही द्यायची नाही द्यायची नाही म्हणत होतं पण एका आजोबा एक, एक चांगलं होतं त्यांनी नाही दिली तर हेतच द्यायची म्हणले कोर्ग दण दाखट हायक जिथं लात मारलं तिथं पाणी काढणार आहे आता जरी गरिबी त्यांची असली आपल्याला त्यांच्या प्रॉपर्टीनं हिणं काय करायचं आहे असं त्यावेळेस ते बोलली होती तर खरंच दादा लय मनानंतर इतकं भारी होतं लय भारी होतं मी सांगू शकत ना शब्दात देव तर तुम्हाला तर माहीतच आहे देव नेहमी चांगल्या माणसांनाच घेऊन जातो तसं चांगलं होतं बरं का शरीरानं हे सगळं चांगलं होतं काय शेवटी अचानक देवाघरनं बोलवून आले कोण तुम्ही असला मी असलो तर कोणच कुणा वाचून राहत नाही शेवटी एक ना एक देव जाणार आहे म्हणून मी प्रत्येक वेळेस काय सांगत असते तुम्हाला की बाबांनो भांडण न करता आहे ते आयुष्य सुखानं जागा काय किती दरी, किती कितीतरी दिवस दुश्मनी आपण केली तर आपण एकमेकाच्या आयुष्यात नसणार आहे मी काय माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला चांगला सल्ला देण्याचा प्रयत्न करतो काय हो किती दिवस आपण ह्या धरतीवर येणार आहे सांगा आपण एक चाकरीच्या गड्या असल्यासारखा या आणि खरंच आहे ती चाकरीच्या गडी असल्यासारखंच आपण हा या धर्तीवर कोण नाही कोणास किती बिन काही किती बिन पैसा कोणाकडे हो असू द्या कोण कौन, कोणाला देत पण नाही करोडीपतीन कुठे कोटीची संपत्ती असली तरी देव त्याला ठेवत नाही नाहीत उलट मनानं साप माणसं असलेली देवत्यांनाच लवकर नेहतोय देवाला देव दे देव ते आवडतात लोक जे चांगली लोक असतात ते देवांना आवडतात म्हणून देव त्यांना दे लवकर घेऊन जातो तर बाबांनो खरंच काय नाही माणसाच्या आयुष्यात खरंच बघा मेल्यानंतर सगळी म्हणते ती ही चांगला होता ती चांगला होता मग जिवंतपणेच तुम्ही एकमेकाला चांगला आहे म्हणा ना मला एवढंच म्हणायचं आहे मी आज काही तुम्हाला जास्त बोलणार नाही की खरंच तुम्हाला माहित नसल्यामुळे तुम्ही म्हणसाल दुपारचा ह्या चॅनलवर व्हिडिओ कसा काय आला नाही म्हणून मी सांगितलं आता परम तर करू शकत नाही मी तुम्हाला माहिती देणार दोन तीन दिवस तर खरंच दादा चांगलं होतं दादा आयुष्यभर मनात राहण्यासारखं दादा होतं एक मी एवढा व्हिडिओ काढणारा असून सुद्धा एक युट्यूबर असून सुद्धा दादाचा व्हिडिओ मी काढू शकलो नाही जिवंतपणे एक काढला होता पर ती माझ्या डीला कुठं सापडना आहे मी एक ठेवला होता कुठल्या तर दुसऱ्या युट्यूबच्या जुन्या डीला ठेवला होता पर ती मला सापडना आहे एक दादा बोललेलं हे सगळं तर सापडला तर नक्कीच मी तुम्हाला दाखवण्याचा दादा प्रयत्न करीन तर मित्रांनो काय नाही एवढंच मी सांगायचं होतं तर आपलं पुनमचे आजोबा आज देवाघरी गेल्यात त्यांच्या त्यांना सुखशांती लाभो एवढीच पुढच्या जन्मात येणाऱ्या ह्या जन्मात त्यांना सुख भरभरून लाभो एवढीच मी देवाकडे प्रार्थना करतो आणि भेटू नंतर मित्रांनो